आमच्या शब्दवेल YouTube चॅनल वर तुमचे मी पल्लवी पाटील स्वागत करते. आज मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे. मी मागच्या व्हिडिओ मध्येच तुम्हाला सांगितलेलं की गणपती वगैरे मी बसवलेला नाहीये, परंतु आज गौरी गणपती विसर्जन सुद्धा होतं आणि म्हटलं चला मैत्रिणीला भेटही देऊन यायची आणि गणपतीसाठी बाप्पासाठी सुंदर असा विविध प्रबोधकांचा नैवेद्य घेऊन जायचा. तर चला आता बघूया आमच्या ज्या मावशी आहेत शेजारच्या. तर बघा आता मी या व्हिडिओ मध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवलेले आहे. तर आपण आता बाप्पाला प्रसाद चढवणार आहोत. अगोदर गणपतीचे पूजन करून घेते. काही थांब देतस आणि बघा आता जे मी सुंदर असे 11 प्रकारचे मोदक बनवलेले आहेत तर ते बाप्पाच्या समोर आपण आता नैवेद्य ठेवणार आहोत. अगोदर हे केळीचं पान लाडू सरक बेटा. लाडू ए बच्चू लाडू इधर इधर बच्चा इधर इधर श्लोक थांबा. तर आता कुठल्या कुठल्या प्रकारचे बाप्पासाठी एकाच दिवसामध्ये 11 प्रकारचे मोदक मी बनवलेले आहे, त्याचप्रमाणे जे मी मोदक बनवले आहे त्याची रेसिपी पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लाव रे बाळा लावा लावा. हा शाबास श्लोक. आणि बघा लाडू लावायला लागले टिक्का. तर आरतीचा ताट घ्यायला लागलाय लाडू. आता चला सुरुवात करतोय आम्ही आरतीला. परिवार वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयन दास रामाचा वाटता हे सुजना संकष्टी पावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव पायीच्या गागरी रुंजन वाजती हो रुंजन वाजती आनंदे प्रेमे गणपती नाचती कौतुक पाहती शंकर पार्वती हो शंकर पार्वती आम्ही करतो मौजेने आरती. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्सद्वारे कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे माझा 11 प्रकारचे मोदक कसे तयार केलेले आहेत तर रेसिपी पाहायला विसरू नका. चला तर धन्यवाद.